एसटी महामंडल को राज्य सरकार में शामिल करने की मांग करते हुए एसटी कर्मचारियों की हड़ताल शुरू की गई है। इस हड़ताल को नागपुर में महाराष्ट्र नव निर्माण सेना ने समर्थन दिया है। पिछले कुछ दिनों से एसटी कर्मचारी अपनी विभिन्न मांगों के लिए अनशन पर बैठे हैं। एसटी महामंडल राज्य सरकार में शामिल होना चाहिए, इसलिए मनसे ने भी एसटी कर्मचारियों की हड़ताल को समर्थन दिया है। नागपुर में भी एसटी कर्मचारियों की हड़ताल शुरू है। एक भी बस डेपो से बाहर नहीं गई, जिस कारण यात्रियों को काफी परेशानी का सामना करना पड़ा। गेल्या अनेक दिवसापासून इथे संपावर, त्यांच्या मागण्या सुद्धा अतिशय महत्त्वाच्या आहेत। त्यांच्यातले 35 कामगार यांनी होणारा त्रास लक्षात घेऊन या जगाचा निरोप घेतला, आत्महत्या केली, तरी सुद्धा महाराष्ट्राचं सरकार जागं होत नाही आहे आणि या एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवत नाही आहेत। त्यामुळे सर्वसामान्यांची प्रश्नांची नेहमी जाणीव ठेवणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी या संपाला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांचा शब्द लक्षात घेता, त्यांचा आदेश लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नागपूर शहरातील सर्व पदाधिकारी आज इथे सकाळपासून यांच्या संपाच्या मंडपाच्या ठिकाणी उपस्थित आहे। आमचा 100% पाठिंबा एसटी कर्मचाऱ्यांना आहे। एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न त्वरित लक्षात घेऊन या मुर्दाळ सरकारने सोडवावेत अशी आमची विनंती आहे।